पुण्यात साकारलेल्या ब्लेड्स ऑफ ग्लोरी या वैशिष्ट्यपूर्ण क्रिकेट संग्रहालयाचं उद्घाटन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते करण्यात आले. अमित एंटरप्राइजेसचे संचालक रोहन पाटे यांनी हे संग्रहालय उभारले आहे. वॉल ऑफ 100 सेंचुरीज मध्ये सचिनने कसोटी आणि एक दिवसीय सामन्यात केलेल्या शतकांची माहिती असलेल्या 100 बॅटी आहेत. त्यावर प्रत्येक शतक कोणत्या संघाबरोबर कुठल्या मैदानावर आणि कधी केले याची माहिती आहे. पहिल्या शतकापासून ते महाशतकापर्यंतचा आपलाच प्रवास 100 बॅटिंगच्या माध्यमातून उलगडलेला पाहून सचिन तेंडुलकर भालावून गेला. यावेळी सचिन म्हणाला, दिग्गज क्रिकेटपटूंच्या क्रिकेट साहित्याचे उभारलेले अनोखे संग्रहालय नवोदित क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देणारे ठरेल. वेस्ट इंडिजचे वेगवान गोलंदाज माल्कम मार्शल यांची टोपी येथे पाहून मी भावनावश झालो आहे. रोहनने उत्साहाने तर त्याचे वडील किशोर पाटे यांनी एक पॅशन म्हणून हे संग्रहालय उभारले आहे. गेली 2 वर्षे जगातील विविध देशांचा प्रवास करून एकत्रित केलेल्या क्रिकेट साहित्याच्या या संग्रहालयाने पुण्याचे नाव लौकिक होणार आहे. नवोदित क्रिकेटपटूंना ते प्रेरणादायी ठरणार आहे असे सांगून सचिन पुढे म्हणाला, रोहनला माझ्या वर्ल्ड कपची जर्सी मी अत्यंत जवळचा मित्र म्हणून दिली आहे. मला खात्री होती की सुरक्षित ठिकाणी मानली जाईल. मी मैत्री कशात मोजत नाही. मैत्री ही मनापासून केली जाते. 2 वर्षांपासून या संग्रहालयातील क्रिकेट साहित्य एकत्रित करण्याचे काम रोहनने ज्या पद्धतीने केले आहे त्याला तोड नाही. एक क्रिकेटर म्हणून मला त्याचा अभिमान आहे. सर डॉन ब्रॅडमन यांच्याबाबतची अविस्मरणीय आठवण सांगताना सचिन म्हणाला, ऑस्ट्रेलियामध्ये एका प्रदर्शनात सर डॉन ब्रॅडमन यांची बॅट मी हातात घेतली तो क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय होता. नवोदित आणि उदयोन्मुख क्रिकेटपटूंनी आपल्यामध्ये जिद्द उत्साह आणि प्रेरणा निर्माण करण्यासाठी या संग्रहालयाला नक्कीच भेट द्यावी असेही त्यांनी नमूद केले. कोणी कोणी मागितली हे सगळ्यांची नावं आत्ता घेणं डिफिकल्ट आहे, पण मी बी ज्यावेळेला जसं आठवत जाईल त्याच्यावर मी तुम्हाला फोन करून कळवीन. पण जसं मी आधी बोललो की रोहन मित्राच्या नात्याने मी त्याला दिले, नॉट बिकॉज तो एक कलेक्टर आहे या सगळ्या क्रिकेट इक्विपमेंटचा म्हणून, पण एक चांगला मित्र म्हणून त्याला दिले. आणि मला याची खात्री होती की ते कुठे सुरक्षित डिस्प्ले केलं जाईल. आणि दुसरं म्हणजे लोकांना एक संधी मिळणार आहे इन फ्युचर की ज्यांना कोणाला येऊन हे म्युझियम बघायचंय ते नक्कीच कॉन्टॅक्ट करतील आणि इथे येऊन बघतील, तर याच्या मोठी गोष्ट एका स्पोर्ट्समॅन का. रोहन सुद्धा म्हणाला की क्रिकेट म्युझियम जे आहे तरी आपले रिलीजन सुद्धा फार कमी आहे, तर असं का होतं म्युझियमचं महत्व काय यासोबत खेळण्यासाठी? आणि तुला माहिती आहे की पुणे महापालिकेनं तुझ्या नावानं एक स्टेट एक्झिबिशन करायचं आहे असा एक प्रस्ताव ऑलरेडी तयार केलेला आहे आणि ते पुण्यामध्ये होणार आहे, हे तुला माहिती आहे का? नाही, मला ऍब्सोल्युटली काही माहिती नाही. बऱ्याचशा गोष्टी मला माहिती नसतात आणि त्या बाहेर येतात, पण ठीक आहे. म्युझियम ऑफकोर्स एक क्रिकेटर असल्याने मला नक्कीच अभिमान वाटतो की एवढं चांगलं म्युझियम रोहनने तयार केलंय. आणि नुसतं पर्सनल कलेक्शन म्हणून नाही, पण लोकांनाही संधी मिळणार आहे हे सगळं बघण्याची. तर मला नक्कीच माहिती आहे की लोकांमध्ये उत्सुकता असणार की कधी आम्ही येऊन हे म्युझियम बघतो, तर ती उत्सुकता अशीच राहावी अशी मी अपेक्षा करतो. आणि उत्सुकता न राहावी याच्यासाठी काहीच कारण नाही आहे, पण म्युझियम एकदम फर्स्ट क्लास. आय थिंक नुसतं क्रिकेटरसाठीच नाही, पण एक कॉमन माणसासाठी पण एक मोटिवेशन आहे. लहान मुलांना तर नक्कीच मोटिवेशन आहे, कारण जो लहान मुलगा क्रिकेटर व्हायचा ड्रीम करतो त्याचं ड्रीम असलं की मी एक दिवशी भारताला खेळावं, त्याला नक्कीच वाटेल की माझी पण बॅट इकडे काही वर्षात इथे असली पाहिजे. प्राचीन मला माहिती नाही यापुढे काय, पण आमची मैत्री आहे अभाव आणि त्याच्यात मग तुम्ही मोजत नाही काय आणि काय. डिटेलमध्ये मी हे म्युझियम बघितलं, हे एवढा वेळ घेऊन बघितलं आणि प्रॉपर एक एक गोष्ट मी बघली हे बघितलंय. आणि दुसरी ऑपॉर्च्युनिटी मी म्हणेन, ज्यावेळेला माझी लास्ट ट्रिप ऑस्ट्रेलियाला झाली होती त्यावेळेला सर डॉन ब्रॅडमन ज्या बॅटने खेळले होते ती बॅट म्युझियममध्ये मी हातात पकडून ऍक्च्युली फोटो काढले होते.
ह्या दोन मोमेंट्स नक्की म्हण की एक्स्ट्रीमली मेमरेबल आहेत. इनफॅक्ट आजचा एक्सपिरियन्स थोडा वेगळा होता. त्यावेळेला सर सर जॉनची मला बॅट हातात धरावी मिळाली, विच वॉज ऑल्सो सिम्पली फॅन्टॅस्टिक. पण या इथे बऱ्याचशा वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळाल्या. आय मीन समथिंग विच यू नॉट सीन आउट ऑफ इट. तर त्या पर्सनल ज्या गोष्टी असतात प्लेयर्सच्या, त्या ज्यावेळेला डिस्प्ले होत असतात, त्याचं एक काहीतरी फॅसिनेशन वेगळं असतं.